चेंडू फेकेल फुलटा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल वेगानं पंचांचा इशारा येईल चेंडू जाईल मिळतील चेंडू मध्ये चार धावा पहिल्यांदाच या ठिकाणी भात झाला चौकारानं खातं खोलतोय रोशन पाटील मागच्या सामन्यामध्ये पहिल्या मी वीस धावा कुठणार फलंदा स्ट्राईकवरती खेळतोय तो आपण आज अनेक क्रिकेटमध्ये ओंकार जर स्पर्धा पाहिल्या तर विनर टू विनर सामना खेळवला जातोय कारण प्रत्येक स्पर्धा आपण पाहिली टोंडऱ्याची क्रिकेटची स्पर्धा पाहिली त्यानंतर अनेक स्पर्धा पाहतोय जेणेकरून खेळाडूंचा खोलंबा होता कामा नाही ब्लॉक होल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेलाय बुमराची आठवण करून हा चेंडू फेकला गेलाय एस्ट्यांचा मधोमध चेंडू होता पाय वाचवा अन्यथा स्टंप वाचवा आणि या ठिकाणी बॅटला स्पर्श केला आहे चेंडूनं चेंडू जाईल डॉट निर्धाव चंडूचे सांगता होते सुरेख वेगवान चेंडू फेकला गेला आहे सचिन पावसेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूमध्ये चौकार त्यानंतर सुरेख कमबॅक पाहायला मिळाला एक मोठ्या रनअपनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असणारे पंचांच्या डाव्या बाजूने चेंडू फेकतो उजव्या हाताचा गोलंदाज आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि एकाच धावानेच समाधान मानावं लागेल रोशन यांना एका धावेने संघ जाऊन पोहोचला आहे पाच या आकड्यावरती पाच धावा धावपलकावरती तीन षटकांची लढत तुम्हाला मैदानावर पाहायला मिळेल तीन षटकामध्ये किमान तीस चाळीस ते पंचेचाळीस धावा जमवण्याचा विचार मनसुबा असेल या संघाचा परंतु एकंदर विचार केला काय कमबॅक केलाय गोलंदाज सचिन पावशेनं पहिल्या चेंडू चौकार त्यानंतर डॉट आणि दा त्यानंतर सिंगल धाव आपण मैदानामध्ये पाहिलीये उंचावर मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या मधोमध येतोय आणि डीप लॉंगाच्या डोक्यावरून चेंडू येईल सीमा पार चेंडूवरती मिळतील सहा धावा काय शॉर्ट होता दीपक दादा फ्रंट लेगला थोडस आधीच पुढे काढला मागचे दोन बॉल नॉन स्ट्राईक रेंडला त्यांनी पाहिलं की गुडलेन स्पॉट वरना चेंडू थोडासा कट होतोय हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर फ्रंट फुट ला येऊन रॅडम मॅक्युलम स्टाईल सहज लॉंग वनच्या वरनं पॉवर हाऊस फलंदाज नितीन पाडेल आणि पहिलाच बॉलवरती वरती काय शॉर्ट होता क्वालिटी कारण या फलंदाज ओलं हो की मायकर मॅडे आणि मंगेश फडकेच्या जोडीला सलामीला अनेक वेळा केले म्हणून आज आपण पाहिलं कोपरुली संघाची कामगिरी रोशन पाटील आणि नितीन पाटील चांगल्या प्रकारे हातालताना पाहायला मिळतील संघ जाऊन पोहोचला धावपलकावरती धावा एकंदरीत पाहिले अकरा धावा धावपलकावर पहिले षटक मार्गस्थ असताना तीन षटकांची लढत तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि पुढील सामना देखील तुमच्या समवेत येईल भैरवनाथ रेडकर आणि गौरी स्पोर्ट्स नेवाली या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळेल कटकडण्याचा प्रयत्न चांगला शतरक्षर शत्रक्ष केली चूक या चुकीची भरपाई मोजावी लागेल एक धाव एका धावीने संघ जाऊन पोचलाय बारा या धाव एकंदरीत एक जर आपण पाहिलं तर धाबा येणं खूप गरजेचं असेल कोपरोली संघाला धाबा रोखणं गरजेचं असेल वामाली संघाला कारण ती गोलंदाजी आपण पाहिली मागच्या सामन्यात की चांगली फलंदाजी दोन्ही संघ एक एक सामना जिंकून या ठिकाणी दुसरा सामना खेळत असताना उंचावरून मारण्याचा प्रयत्न चेंडू मिडल ऑफ द बॅट चेंडू डीप ऑनच्या डोक्यावरून जाईल दंड निश्चित काय सहा धाबा चांगली फलंदाजी आपण पाहिली नितीन बॅट मधून एक चौका एक षटकार पाहिला रोशनच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आपण पाहिला एक सिंगल अशा अकरा धाव्याचं योगदान दिले दोन चेंडू मध्ये नितीन पाटीलने धावा धाबा जमवल्या सात स्प्रे त्या ठिकाणी स्प्रेची मागणी केली जाते जर आपण एकंदरीत पाहिलं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केले गेले अठरा सचिन पावसी या गोलंदाजानं येणाऱ्या बारा चेंडूमध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये वर्चस्व निर्माण केलं गेलं कोपरुली संघानं आणि दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करेल का वाकलन संघ हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं असेल न अप्रतिम लढती आजच्या दिवसामध्ये दहा संघ नशिबांजमावत असताना स्पर्धेमध्ये तब्बल अडतीस संघ आपल्या नशीब आजमावतील आणि मेगा फायनल डेच्या दिवशी आठ संघांचा लॉट्स तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यानंतर एकंदरीत जर पाहिलं ते स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मोलाचं सहकार्य लाभले गेले डांगर क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोरबे यांच्या वतीनं संदीपजी उलवेकर साहेब सरपंच दोन हजार तेवीसचं हे सुंदर पर्व या पर्वामध्ये खेळाडूंसाठी एक सुलभ एक चांगलं सुलभ मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय आणि एकंदरीत जर पाहिलं खेळाडू थोडासा दुखापत त्यानंतर गोलंदाजे मार्गवर आलाय दुसरे एक फेकणारी सज्ज पंकज समोर फलंदाज नितीन पाटील च्या बॅटमधून षटकार आपण पाहिलाय एक सिंगल सात धाव्यांचं योगदान दिलं दोन चेंडूचा सामना केला नितीननं आणि तेवढीच ते चांगली कामगिरी आपण पाहतोय दोन्ही संघ या ठिकाणी पाहिलं पहिली लढत आपण पाहिली होती वाकळ विपक्षीय बांबारली दोन्ही गावा जवळचे आहेत आणि त्यानंतर कोपरोली संघ खेळतोय एकमेकांसमोर केलेत असताना पहिल्यांदा हा संघ कशा प्रकारे कामगिरी करेल पहिल्या षटकांमध्ये अठरा धावा आणि दुसरे टक्के फेकतोय गोलंदाज फुल चेंडू चेंडूंसमोर मारण्याचा प्रयत्न छत्रक्ष चेंडू खाली येईल आणि पहिल्यांदाच बाद नितीन पाटील पाचच्या सामन्यामध्ये दे देखील ह्याच मीट स्क्वेअर लेगला बाद झाला होता आणि पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये बाद होऊन माघारी परतला फुल टॉच वरती तर ही क्लिप खूप व्हायरल झाली बोकर नाही खरं तर आवाज हा आवाज होता हा महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये आय थिंक फुलोरे मामा या नावानं ज्यांना ओळखलं जातं हा त्यांचा आवाज होता आणि त्यांच्या आवाजाला आवाज क्रॉप करणं त्यानंतर सॉन्ग ॲट करणं ही सगळ्या या एडिटर्सची ओळख आहे आणि डी जे मास्टर अशा प्रकारे मिक्सअप करतात म्हणून मी नेहमी म्हणतो की रायगडमध्ये क्रिकेट देखील जितकं सुंदर ना तितकाच दिवस सुंदर अजून चांगला का जातो कारण समालोचन करताना डी जेची मिळणारी साथ इथल्या आयोजकांचा मिळणारं प्रेम त्याला अजून स्पेशल बनवतं पंकज फाटीलचा हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न क्षेत्रक्ष केल चेंडू खाली आणि फैल्यांदाच होईल मात या ठिकाणी हाईट फॅक्टर पाहिलं जाईल सॉफ्ट सिग्नल या ठिकाणी पंचांचं पाहणं गरजेचं आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर ह्या चेंडूची उंची पाहिली जाईल आणि जितू दादा गोंदली यांच्या माध्यमातून प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून तपासलं आहे की चेंडूला उंची किती आहे धक 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 पाहायला मिळते दोन्ही संघाच्या दृष्टीनं आणि हा चेंडू जर आपण पाहिला तर पंच या ठिकाणी निर्णय देतील प्रणय या ठिकाणी आल्यात प्रणयला चार दिवस आहे ना आता डाइट ची गरज नाही चार दिवसात ऑटोमॅटिकली दोन तीन किलो धावून धावून आरामात कमी होईल डिसिजन क्लोज त्याच्यामुळे सगळे संयोजक म्हणाले की आता आपण प्रणयची वाट पोहूयात आणि फायनली डिंग डिपर त्याच्यामुळे हा बॉल डीप होतो संपारच मत आहे आणि जो डीआरएस होता कोपरुली लक्षात सुद्धा दादा तो तुम्ही गमावला यानंतर ऑन फिल्ड अंपायरच्या डिसिजनवरती क्रिकेट मैदानावरती चालेल थँक्यू झालाय पप्पू पाडवी हा फलंदाज देखील आपण फुल फुलटॉस चेंडूवरती बाद झाला नितीन पाटील देखील फुलटॉस चेंडूवरती बाद झाला नौका खेळाडू मैदानामध्ये अविनाश सोमवंशी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज पहिल्या षटकामध्ये अठरा धावा आपण पाहिल्या आणि त्यानंतर जर एकंदरीत पाहिलं दोन फलंदाज एका पाठोपाठ एक बाद झाल्यात ही एक खराब संकेत आपण पाहतोय कोपरेली संघासाठी अविनाश सोमवंशी एक मिनिट फक्त दीपक सर तुम्हाला थांबवतो नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे एका बाजूला याच विभागातील एक दादा टीम गौरी स्पोर्ट्स नवाळी आणि त्यांच्या विरुद्ध क्रिकेट पटलावरती तितकंच मोठं सातत्य असणारं गाव ते म्हणजे रिडघर अर्थातच भैरवदेव देव रिडघर गौरी स्पोर्ट्स निवाळी रायवल री इज बॅक क्लॅश ऑफ टायटन्स यानंतर तुमच्या समोर येईल आय कॅन्टली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम फॉर दी टॉस आणि लक्षात घ्या दोन्ही टीम कंपल्सरी इनिंग ब्रेकमध्ये टॉस ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल त्या टीमला दोन रनची पॅनल्टी दिली जाईल गोलंदाजा, गोलंदाजा मार्क सेल। विकेर गोलंदाज गोलंदाज मार्गवर येतोय पंकज पावसे पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल विकेट अॅटच्या मार्गावरती गोलंदाज रोशन पाटील एक धाव त्या ठिकाणी कम्प्लीट केलीय चांगला फटका पाहायला मिळेल शतरक्षण चुकवलं गेलंय आणि चेंडू जाईल सीमा पार चार दहावी संघ जाऊन पोहोचला तेवीस या आकड्यावर एकंदरीत जर पाहिली तर तेवीस धाबा धाव पलबा नाही सॉंग डेडिकेट होतं रोशन पाटील साठी दी डी जे नितीन कडनं मी पाटलाचा लेख मी काहीही करेल मग या पाटलाच्या लेखानं आज आपल्या वडिलांचं नाव भरपूर मोठं केलं बारा बारा नंबरला आज ब्रँड बनवलं आणि इथे फटका मस्त विकेट मिळणार आहे माझा समाजसेवा असू दे कला क्षेत्र असू दे क्रीडा क्षेत्र असू दे किंवा उद्योग क्षेत्र असू दे अशा सगळ्या क्षेत्रामध्ये कमी वयात एक युवा उद्योजक म्हणून रोशन पाटील या नावानं एक मोठं वैभव कोपरोली गावाला मिळून दिलं आणि बॅटिंग कार्डवरती जर का आपण पाहिलं तर सहा बॉलमध्ये पंधरा रन जमवून एक शॉर्ट बट स्वीट डायनामिक इनिंग त्यांना दाखवली आहे तर टायनच्या गजरात डगडमध्ये नक्कीच स्वागत व्हायला बरं वा, रोशन पाटीलचं सहा बॉल तीनशेच्या रेट ना आधी तो बॅटिंग करत होता आणि फायनली इथे त्याची विकेट जाते आहे तर विनंती असेल या ठिकाणी आपण पाहतोय पुढील लढत नेवाळी संघाचे आणि गौरी स्पोर्ट नेवाळी संघाचे सर्वे सर्वा नेवाली ग्रामपंचायत विद्यमान सदस्य अध्य राजेश शेठ काथारा साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे राजेश शेठ काथारा साहेबांना विनंती असेल आमच्या आयोजकांच्या वतीनं आपणास विनंती येते आपण व्यासपीठावरती यावं आणि टेनिस ग्रामीण टेनिस क्रिकेटला एक नवं चैतन्य देण्याचं कार्य करणारा नितेश अर्थात एन के काथारा याला देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं गोलिंदाज गोलिंदाज मार्कवर फुल टच चेंडू रोहित पाटील याचा बॅट निघेल डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू जाईल दंदनी सहा साधा बिने संघ जाऊन पोहोचलाय एकोणतीस धाबा धा पलकावर आधी जो डीआरएस गमावला ना आता हा ही टीम म्हणाला तो बाकी हवा होता हा डिसिजन कदाचित आपला फेवर मध्ये असता षटकार आला धावफलक आपण पाहता दोन षटकांच्या समाप्तीनंतर एकोणतीस एकोणतीस ला विकेट गेले तीन लास्ट कॉल भैरवदेव रीडघर गौरी स्पोर्ट्स नेवाळी टीमच्या कॅप्टनला की आपण कोणताही एक्स्ट्रा वेळ न घेता टॉससाठी यायचं आहे नेवाईचे कॅप्टन उपस्थित झालेत भैरवदेव देव कॅप्टन विलास भोपी आपण देखील एक्स्ट्राचा वेळ न घेता टॉससाठी रिपोर्ट करा आमच्या पवेलियन बॉक्समध्ये त्यानंतर आपण टॉस करू आमच्या प्रेझेंटेशन कक्षात नक्कीच राजेश कातारा साहेब ग्रामपंचायत सदस्य नेवाली रोशन पाटील यांचे खास परमित्र आणि एक राजकीय क्षेत्रामधील आमदार चषक ज्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नेवालीच्या मैदानावरती राजेश त्यांचं आगमन आहे त्यांचं देखील सहर्ष स्वागत या ठिकाणी विनंती असेल रिडगर संघ संदेश भोईर आपल्या ज्या काही समस्या असतील त्या आपण आयोजकांशी संपर्क साधा ही विनंती असेल आपल्या विभागातील सामन्यात प्रत्येकाने सहकार्य करण्याची गरज आणि आज तुमच्याकडून आयोजकांना सहकार्याची अपेक्षा आहे उंचावर मारण्याचा प्रयत्न चेंडू ब्राट वरती आला नाही क्षेत्र चेंडू खाली फलंदाज होईल भात अविनाश सोमवंशी मंगेश ठाकूर नौका खेळाडू पहिल्या षटकामध्ये ओंकार आपण पाहिला अठरा धाबा त्यानंतर तू चल मे आया एका पाठोपाठ एक फलंदाज बाद दुसऱ्या षटकामध्ये जमवले अकरा धाबा दोन षटकामध्ये धावसंख्या आपण पाहिली तर एकोणतीस धाबा कधी पाहिल्या होत्या शेवटचा अंतिम षटक सूरज भोईर फेकतोय आणि हाच पहिल्या चेंडूवरती मिळते सफलता पंकज पावशन देखील पहिल्या चेंडू सफलता लाभली होती म्हणजे त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवण्याचं कार्य करत असताना गोलिंदाज गोलिंदाच्या मार्कवर, पुढील चेंडू फेकेल सूरज भोईर स्लॉगवरचं अंतिम षटक फेकत असताना दुसरी झेल पकडण्याची संधी होती शॉर्ट फाईन लेग करेल चुकी धाव मिळेल मिलेल, बी संघ जाऊन पोहोचलाय तीस याकड्यावरती तीन षटकांची लढत पहिल्या षटकांमध्ये अठरा धाव आल्यानंतर असं वाटलं तर कोपरेली संघ किमान चाळीस ते पंचाळीस धावसंख्य बंद मजल मारेल पण येणाऱ्या गोलंदाजर सुरेख कमबॅक केला त्यानंतर जर आपण पाहिले या षटकातील दोन चेंडू फेकले गेले एक सफलता दा, एक धाव पूर्ण केले गेले आणि धावसंख्या वाढली तीस धावा येणाऱ्या चार चेंडू मध्ये किती धावा जमावल्या जातील याकडे सर्वांच्या नजरा तुम्हाला पाहायला मिळतील एकंदरीत सुरेख खेळ चांगला कमबॅक मामाली संघानं चांगली फाईट करतो कोपरेली संघ कट करण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर काहीसा उंची कमी घेतली पडल्यानंतर तोड आतमध्ये वळतोय वळंदर पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय चेंडूचा जाईल डॉट निधाव चेंडू जे होईल सांगता आणि तीन चेंडू शेवटचे बाकी असतील तीस धावा धाव म्हणजे नऊ चेंडू मध्ये बारा धावा जमवल्यात पहिल्या षटकामध्ये अठरा धावा आणि त्यानंतर तीस धावा धाव फलकावरती नऊ मध्ये बारा धावा जमवल्यानंतर यश लाभले गेले कोपरोली संघाला गोलंदाज मार्कर मार्क पुढील चेंडू फेकणारी सज्ज उंचा मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा फलंदाज होईल बाद रोहित पाडेल बॅक टू द आउट एकंदरीत जर आपण पाहिलं एका पाठोपाठ एक पर्यंत बाद झाला आहे नौका खेळाडू मैदानामध्ये जयेश पाटील नौका खेळाडू मैदानामध्ये चला विनंती असेल रेडगड संघ विलास भोपी यांचा संघ ज्या संघामध्ये आपण सौरभला खेळताना पाहणार आहोत कल्पेश भगत यांना संदेश भोईर हे जे नेहमीच नेरी दुंद्रे क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे त्या संघ विनंती असेल आपण टॉससाठी संपर्क साधा आयोजकांच्या वतीने आपणास विनंती येते पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज जयसाठी हा चेंडू बॅटची कडा घेतली चेंडू ना एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल एखादा विनं संघ जाऊन पोहोचताय थर्टी वन एकतीस धाबा हा फलकावरती अंतिम षटक सूरज भोवीरचं कौतुक करावं लागेल या षटकामध्ये धावा खर्च केला गेला दोन सफलता मिळवल्या दोन चेंडू फेकला डॉट एक आणि शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक टॉससाठी या ठिकाणी संगनायक रेडकर संघाचा देखील उपसी अने राजी उपसी अने ते उपस्थित राहिल्या त्या संघाचा मनपूर्वक आभार आणि राजेश कातारा साहेब नेवाली संघाचे या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार उंचावर मारण्याचा प्रयत्न शतरक्षक येतोय चेंडू खाली फलंदाज होईल बाद आणि तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त एकतीस धाबा धावपलकावर बत्तीस धाबा पूर्ण कराव्या लागतील खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना नेवाली या ठिकाणी जर आपण बामाली संघाला आणि बोलूया आपण टॉस करे विजय उलवेकर साहेबांच्या शुभासते सामन्याचा टॉस केला जाईल चार षटकांची लढत तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या फेरीमधील चौथा सामना अदर्य व्यक्तिमत्व अनंता भगत साहेब माजी सरपंच मोरबे यांचे या ठिकाणी आगमन झालंय साहेबांचं सहर्ष सहर्ष स्वागत राजेश शेटकांवतारा साहेब ग्रुप ग्रामपंचायत सदस्य नेवाली आमदार चषक ट्रॉफी दोन हजार तेवीस पर्व सत्तावीस नोव्हेंबर पासून सुरू होणारी स्पर्धा एक दमदार आमदार चषक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि ते स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी नेवाली विपक्ष डिडगर या दोन संघाचा टॉस नेवाली संघाच्या बाजूने नाणेफेकीचा खोल जातोय आणि एकंदरीत जर पाहिलं पहिल्या सत्रामध्ये धावा जमवल्या गेल्या आहेत एकतीस बत्तीस धावांची बत्तीस धावांची गरज आहे अठरा चेंडू बत्तीसचं समीकरण मैदानामध्ये व्यासपीठावरती या ठिकाणी स्वागत केलं जाईल मी विनंती करतोय अनंता भगतसाहेब माजी सरपंच यांच्या शुभा असते या ठिकाणी राजेश शेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली यांचं या ठिकाणी स्वागत केलं <साथीवारी> <साथीवारी> <चारेदेधानिया। साथीवारी> जाईल चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा वेलेचं बंधन असणार आहे पहिल्या सामन्यामध्ये पंच वॉर्मअपसाठी चेंडू देऊ नका आकाश पाटील चांगली गोलंदाजी बत्तीस धाबा डिफेन्स केल्या जातील का वामाली संघ त्या ठिकाणी धाबा जमवेल हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं असेल सलामीची जोडी मैदानामध्ये बोलते आणि दुसऱ्या सत्रासाठी आपण बोलणार आहोत पुन्हा एकदा उत्कृष्ट मराठी समालोचक ठाणे विभागामधील दमदार समालोचक आपण पाहतोय येणाऱ्या अठरा धावा डिफेन्स केल्या जातील का त्या का धावा बनवल्या जातील सुंदर वर्णन ऐकूया आपण ओमकार सेट्टी यांच्याकडून थँक्यू uh, दीपक सर पहिल्या षटकात धावा आल्या अठरा आणि दोन षटकात धावा आल्या तेरा स्ट्रायकर एनला फलंदाज आकाश आणि त्याच्या सोबतीने आला पंकज यंगस्टरची टीम आई गावदेवी मुकुंद स्पोर्ट्स बामाली आणि दुसऱ्या बाजूला अनुभवानं भरलेला संघ आई गावदेवी एलेवन आरोई कोप्रोली ऑल द बस दोन्ही टीमला गोलंदाजी चांगली राहिली शेवटचं षटक प्रदीम होतं सूरजचं फक्त खर्च झाल्या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आपण पाहिल्या त्या म्हणजे दोन आणि मॅच तिकडनं टर्न झाली परत आली मॅच मध्ये टीम पहिला बॉल बॉल पहिला आणि पहिल्या बॉलवरती फटका लाजवाब वेगाचा केलाय वापर बॉल पाठवलाय स्वीपर कवरला वॉड शॉट क्लास कॅपिटल लेटर मध्ये लिहिला जावा अगदी असाच फटका होता फलंदाज आकाशा बॅट कव्हर ड्राइव्ह सेकंड मॅच जवी तुम्ही खेळता जास्त रन्स करण्याला टीम ला दिली जाते बाय इथे बॉल ऑन ला आणि डगआउटला ला करेल हॅलो हाय आणि फिल्डर ला करेल टाटा बाय बाय बॅक टू बॅक सलग चा येतोय चौकार नंबर दोन डीजे जोपर्यंत वेगवान गोलंदाजी सुरू आहे तोपर्यंत रन्स बनणार मी बॉलिंग ट्रॅकवरती फिरकी पटू येतील पाव आपले संपेल मॅचची ची मजा नक्की रंगेल हाफ ट्रॅकर एक्स्ट्रॅकला पॉवर हाऊस वॉर्ड शॉट पहिल्या मॅच मध्ये इनसाइड आउट सिक्स मारला होता लॉंग ऑफला या मॅच मध्ये हाफ ट्रॅकरला हॅमर केलाय स्ट्रेट बॅटन एक्स्ट्रॅकला हा षटका ठोकला हाफ ट्रॅकरला पण पूल करताना पाहिलंय हाफ ट्रॅकरला हुक करताना पाहिलंय मग एक्स्ट्रा कव्हरला सिक्स मी मारू शकतो हे आकाशनं सांगितलंय यावी समोर लॉंगॉन ऑनला हा देखील जाईल डीप ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार चार चेंडू अठरा रन तीन चौकार एक षटकार प्रत्येक फटक्यावरती यांना कॉपी बुक स्टाईल बॉलच्या मेरिट नुसार रन्स आहेत हे आज त्याच्या क्रिकेटनं मैदानावरती दाखवलाय सामना खुला झालाय हाफ ट्रॅकर मिड विकेटला क्लिअर केलाय बॉल जाईल पहिल्या टप्प्यावरती मैदानाच्या बाहेर रन्स बनतील इथे चार आज एक वेगळ्याच रंगात एक वेगळ्याच जोशात आली आहे मागचा सामना जिंकून वाकणला बीट केल्यानंतर कॉन्फिडेंट लेवल जो मिळतो ना तो काय ते इथे मैदानावरती बामाली संघाना दाखवलं चौकार ठोकला अजून एक नंबर चार धावा झालेत बावीस ग्रेट बॅटिंग अँड वी आर प्राऊड ऑफ यू आज जे क्रिकेट बामाली दाखवते हे कौतुकास्पद आहे आणि अभिमान वाटावा आज पूर्ण चौदागाव विभागाला आज असं नाव आज असं काम आज तसं खेळ आज तशी गोलंदाजी तशी फलंदाजी ते क्षेत्र रक्षण आज बामाली संघानं दाखवलंय इकडे तुमचा फॅन बेस्ट तुमची फॅन फॉलोविंग तुमच्या पाठीराखे कमी आहेत बट जर का तुमच्या क्रिकेटचा दर्जा आज तुम्हाला आवडत असेल तर एकदा डगआउट टाळ्या व्हायला हरकत नाही आहे फलंदाज आकाशसाठी जे बॅटिंग असतो करतो क्वालिटी आहे गाव छोटाय नाव मोठं करायचं हीच कामगिरी करावी लागेल हलक्या हातानं सन्मान दिला रन्स बनलेत बावीस गरज नाहीये धोकापत करण्याची सत्र मैदानावरती आपण पाहताय या ठिकाणी संपलंय पहिलं रन्स होत्या बत्तीस आणि पहिलं षटक सेकंड इनिंगचं झालं रन कैलाश कैलास पावशेप यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय युट्यूबच्या माध्यमातून ते मॅच एन्जॉय करतात त्यांचा देखील करू आपण वेलकम मागच्या मॅच मध्ये देखील बावीस जागा खर्च झाल्या होत्या रोहितच्या गोलंदाजी मधून तिकडे विकेट त्याला मिळाली होती अनिकेची तिकडे रन्स त्र्याहत्तर होत्या इथे फक्त बत्तीस त्याच्यामुळे ते, ते टेन्शन आहे बारा चेंडू दहा धावेची गरज आहे येणारे बारा बॉल दहा रनची गरज बारा चेंडू दहाची गरज खरं तर पंधरा सोळा खर्च झाले असल्या तरी देखील आपण म्हणू शकलो असतो की मॅच मध्ये इंटर आहे कोपरोली आकाश पाटील एक चांगला फिरकी गेम चेंजर बॉलर आहे या टीमचा पंकजसाठी पहिलाच बॉल गेम चेंज करू शकतो आकाश इथनं देखील जर तुम्ही कोपरोलीला संधी दिली या ओव्हर्समध्ये रन्स दोन ते तीन आल्या शेवटच्या मध्ये कोपरोली टेन्शन वाढू आहे मैदानावरती बॅटिंग करणारा टीम बालिस आकाश तर यार आलेप्टॉम बॉलर आहे फिरकी तो है, सन्मान देण्यास भाग पाडला पडल्यानंतर आता येऊन थांबली आहे ही समीकरण दहा चेंडू दहा धावा तर वाकणगावचे आदरणीय सरपंच आणि कार्यसम्राट कुशल नेतृत्व अनिलदादा भोवेर यांच्याकडनं बामाली संघाला हार्दिक शुभेच्छा आल्यात अतिशय चांगलं क्रिकेट खेळतात आणि ज्यावेळी तुम्ही क्रिकेट चांगलं खेळता चर्चा वेगानं वाऱ्यासारखी पसरू लागते आणि अशाच काही चर्चेमध्ये आज तुम्हाला राहायचं आहे तरी ते चुका थांबवाव्या लागतील सुधारावा लागतील फोल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस आकाश एक कसा गोलंदाज आहे या कंडिशन्सला देखील मेडन ओव्हर टाकण्याची ताकद तो ठेवतो त्यामुळे पंकजला जमदारीनं क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी ती स्वीकारावी लागेल आणि दुसऱ्या बाजूला आकाशला विकेट्स काढावं लागतील चांगला बॉल हा सलग चा येतो हा तिसरा डॉट म्हणून तर आपण म्हणालो की अठरा चेंडू बत्तीस ही गरज पहिल्या षटक्यात जरी सोळा खर्च झाला कोपरोली बॅलन्स राहू शकते याचं कारण काय की आकाश पाटीलची गोलंदाजी बट तिकडे खर्च झाला बावीस त्यामुळे दबाव वाढलाय अटॅकिंग फील्ड सेट झाली आहे मॅच ऑन मॅच मध्ये ट्विस्टलाय नऊ चेंडू दहा आता फटका चालला लॉंग ऑनला क्षेत्रक्षक तैना आता एका सेक्शन मध्ये उचललाय थ्रो केला जाईल एक सिंगल बनती आहे समीकरण मैदानावरती उरलंय येणारे आठ बॉल रनची गरज स्ट्रायकर इनला आला पुन्हा एकदा तो फलंदाज ज्यानं चार चौकार मारलेत एक षटकार मारलाय तो आकाश जुईकर स्ट्रायकर इनला तो मला पाहायला मिळतोय बजरंग दलचे एक भलं मोठं असं नाव आणि त्या सोबतीनं चौदागाव विभागातील राजकीय एक लोकप्रिय व्यक्तिमत्व मोतीरामभाई गोंधळी यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट बमली टीम ला फाईन लेग ला बॉल पाठवला हुक करत असताना आकाश बॉलच्या मेरिट नुसार खेळतोय अर्ध्या विकेट वरती टाकला फिरवलेला बॉल त्याला फिरून फाईन लेग ला चौकारासाठी पाठवलाय दिल मांगे मोर फोर अगदी हा चौकार मिस तामिंग आला शॉर्ट अटेम्प जरूर झाला नव्हता पण या चौकारांना मॅच टर्न झाली आहे फटका चालला समोर मेड विकेटला क्षेत्ररक्षक तिकडे तैनात एक सिंगल केली जाईल पूर्ण आणि एका सिंगल नंतर षटक संपलंय मैदानावरती दुसरं या षटकात रन्स झाल्या सहा समीकरण होतं बारा बॉल दहा आणि आता उरलंय सहा बॉल चार धावेची गरज सहा चेंडू चार धावेची गरज जिंकताय महत्व ते नसेल आकाशने टाकलेली बॉलिंग त्याचा इम्पॅक्टफुल रोल या मॅच मध्ये डेफिनेटली राहिलाय फिल्डिंग क्लोज आली आहे घराजवळ जेवढे शेजारी नसतील ना तेवढे सध्या फिल्डिंगमध्ये फलंदाजाच्या वाढलेत कारण स्ट्रायकर फलंदाज पंकज आणि क्रिटिकल स्टेजला टीम कोपरोली कारण जिथे बारा बॉल अगदी दहाची गरज होती आला सहा आता समीकरण एक सिंगल आल्यानंतर पाच बॉल तीन धावा कंपल्सरी चेस आहे फटका एक्स्ट्रा कव्हरला चांगला सजवला शेतरक्षक आहे तैनात टीपला जेल, मॅच मध्ये आलं ट्विस्ट चार बॉल रन बाकी आहेत इतन जिंकण्यासाठी तीन अंदे। त्या मसियाचं काम करेल का गोलंदाज मंगेश ठाकूर मागच्या मॅच मध्ये मंगेश ठाकूरनं टाकलेला यॉर्कर त्याची चर्चा आज कोपरोलीच्या गल्ली गल्लीत नाक्या नाक्या टपरी टपरीवरती केली जाईल बट जर का याच मंगेश ठाकूरनं ही मॅच जिंकून दिली तर पनवेल तालुका रायगड टेनिस बॉल नेरे दुंद्रे विभाग आज प्रत्येक जागे जागेवरती हृदया आहोटावरती थनकावून सांगेल कोपरोली गाव आमच्याकडे आहे हरवून जिंकून मॅच देणार मंगेश ठाकूर हे नाव चार बॉल तीन रन स्ट्राईकर न्यू बॅटरला सूरज त्याच्यासाठी पाहिलं तर एका फटक्याचं काम आहे बट इथे टेम्परामेंट मोस्ट इम्पॉर्टंट सिंगल डबल की चार सहा सूरज ऑन स्ट्राईक लाईन चांगली आहे बॅट ची कडा कीपरला मिस अगदी करून बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हाय तो लकी चार आणि जिंकली मॅच टीम स्वर्गीय मुकुंद स्पोर्ट्स आई गावदेवी बामली संघानं अभिनंदन रात्रीची झोप हो, अजून प्रणवची पूर्ण झाली नाही रीडगर त्यामुळे थोडस लक्ष द्या ऑल द बस्ट टॉस जिंकून निर्णय घेतलाय टीम गौरी स्पोर्ट्स नेवाळी फोल्डिंग करण्याचा बरोबर आणि या मॅन ऑफ द मॅच सूरज भुईर गोलंदाजी करताना दोन धावा खर्च केल्या विकेट काढले चार जिथे दोन ओव्हर्स रन्स होते एकोणतीस तिथे दोन धावा खर्च करत चार विकेट त्याने काढले तर सूरज भुईर ठरलाय